नमस्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक 50 आमदारांची बैठक होत आहे आज संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत। या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे। आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री शिंदे ही बैठक घेत असल्याने सर्वांचेच लक्ष आता या बैठकीकडे असणार आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा मोठा प्रश्न गेल्या काही दिवसापासून शिंदे समर्थक आमदारांसमोर आहे। आता याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे आमदारांना माहिती देणार असल्याची चर्चा आहे। प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात विकास कामं करावी लागतात, पण मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने अनेकांसमोर अडचणी आहे। या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 50 आमदारांची बैठक होणार आहे असं सांगण्यात येत आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये, यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे। तसेच भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांची बैठक होऊन बरेच दिवस झाले आहे, यामुळे मतदारसंघातील विकास कामं, आमदारांमध्ये असलेली चलबिचल आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांमधील अस्वस्थता दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करतील असं बोललं जात आहे। त्यामुळेच या बैठकीत आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता दूर होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।